नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। वाशी खाडी पूल येथे चौथा पूल बांधण्यात येत आहे, त्यामुळे प्रकल्प बाधितांना न्याय मिळत नाही। या मच्छीमार बांधवांना न्याय मिळावा यासाठी मच्छीमार हक्कासाठी दशरथ भगत लढत आहेत। नवी मुंबईतील स्थानिक मच्छीमार बांधवांना न्याय द्या अशी मागणी दशरथ भगत यांनी केली आहे। जर नवी मुंबईमध्ये असेच पूल उभारले गेले तर खाडी नामशेष होईल आणि हे प्रकल्पग्रस्त देशधडीला लागतील। हे देशधडीला लागू नये यासाठी त्यांना न्याय मिळावा याबाबत अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केल्या आहेत। या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार, अन्यथा न्यायालयात जाण्याची वेळ येईल असे दशरथ भगत यांच्याकडून सांगण्यात आले। वाशी खाडीवर चौथा पूल निर्माण होतोय, प्रकल्प येतोय, त्या प्रकल्पामध्ये जो मच्छीमार बांधव आणि मच्छीवर अवलंबून असणारा जो बांधव आहे, जो बाधित होतोय, त्यांच्या हक्कासाठी त्यांना न्याय नुकसान त्यांना न्याय नुकसान भरपाई मिळण्यासाठी ही मीटिंग, ही सभा घेतली, ही परिषद घेतलेली आहे। आणि जो कायदा आहे भूमी संपादन, हा 2013 हा जो कायदा आहे, ह्या कायद्याच्या प्रमाणे तो प्रकल्प अहवाल तयार करावा आणि या कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, तो कायद्याच्या क्रमप्रमाणे, त्यासाठी ही आज पत्रकार परिषदने आयोजित केलेली आहे। आधारस्तंभ दिवंगत दिबा पाटील साहेब यांच्या प्रेरणार्थ मच्छीमार हक्क चळवळ, ही चळवळ या ठिकाणी आम्ही करणार आहोत। मग ती न्यायालयाच्या माध्यमातून कायदा आम्हाला रक्षण करतोय, न्यायालयाच्या माध्यमातून आणि लोकशाही मार्गाने आंदोलन, आणि त्यामध्ये जशी आमची महत्त्वाची भूमिका आहे तशी ह्यामध्ये जे काही सर्व पक्षी नेते नेतृत्व आणि सामाजिक नेतृत्व यांनी देखील या प्रवाहामध्ये यावं, त्यांनी त्यांच्या स्तरावर करावं किंवा मिळून करावं असे या ठिकाणी आम्ही सांगत आहे। आणि विशेष म्हणजे ही जी लढाई आहे, हा जो मच्छीमार हक्क चळवळ आहे, त्यामध्ये या कायद्याची जनजागृती आणि न्याय नुकसान भरपाई मिळण्यासाठी ही चळवळ आहे। चळवळ पुकारण्याची जी काही गरज भासते की या कायद्याप्रमाणे या प्रकल्पामध्ये हा जो प्रकल्प ज्या वेळेला इस्टिमेट केला किंवा संकल्पना राबली, त्या संकल्पनेसोबत या कायद्याप्रमाणे तो राबवावा, आणि तो राबवला नाही म्हणून आम्ही चळवळ उभी करतो। ह्यामध्ये आमची जी भूमिका आहे की जो बाधित आणि अवलंबित आहे त्यांना सर्वांना नियमाने सांगितलेलं आहे न्याय माग, न्याय नुकसान मागणी, न्याय नुकसान भरपाई मिळावी, ही आमची भूमिका आहे। न्याय जर नाही मिळाला, आम्ही सांगितलेल्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे, आज आमचा प्रकल्पाला सपोर्ट आहे, आम्ही प्रकल्पाला विरोध करत नाही, प्रगतीला विरोध करत नाही, परंतु प्रगतीमध्ये जर जो बाधित घटक जर विस्थापित होत असेल, तो पिछला जात असेल, तो जर त्या ठिकाणी विस्थापित होत असेल, तर त्या ठिकाणी प्रकल्पाला आमचा विरोध आहे आणि ही चळवळ पुढे जाईल। नवी मुंबई आवाजसाठी मोनिका गोटेकर यांचा रिपोर्ट।